नमस्कार मित्रांनो, आज माझ्या हातात एक पत्र आलंय. ते पत्र आहे एका पोलिसाच्या मुलीचं. ते मी आज तुम्हा सर्वांना वाचून दाखवणार आहे. नमस्कार, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली एका पोलीस असणाऱ्या बाबाची परी. आज पत्रास कारण की जगाला ज्या व्हायरसने वेड लावले तो कोरोना व्हायरस. मी हे पत्र सर्वांना, सर्व महाराष्ट्राच्या जनतेला लिहिते. आज सकाळी माझे बाबा ड्युटीला गेले, त्यानंतर मी टीव्हीवर बातम्या बघितल्या. तेवढ्यात मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. आम्ही दोघी बोलत होतो, तेवढ्यात तिने तिच्या बाबांना ओरडली. ते मी ऐकलं. तिच्या बाबांना ती सांगत होती, बाबा घराबाहेर जाऊ नका, तुम्हाला काहीतरी होईल. मी फोन ठेवला, पण मला माझ्या बाबांची काळजी सतवत होती आणि इकडे टीव्हीवर सांगत होते लोक काम नसताना घराबाहेर पडतायत, परदेशावरून आलेली लोक दवाखान्यातून पळ काढतायत, सर्व लोक व्हायरसची टिंगलटवाळकी उडवतायत. हे सर्व पाहून माझं मन सतत बाबाची आठवण करून देत होतं. माझं मन विचार करत होतं, माझा बाबा ठीक असेल ना, त्याला भूक लागली असेल, त्याने मास्क घातलं असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना. या सर्वात कानावर आलं की पोलीस बाहेर पडणाऱ्यांना मारत आहेत, पण या मागे पोलिसांना आनंद मिळतो असं आहे का? नाही. माझ्या बाबालाही वाईट वाटत असणार तुम्हाला मारताना. तर हे सर्व सांगण्याचं कारण एकच, कृपा करून काम नसताना घराबाहेर पडू नका. मी माझ्या बाबाची घरी वाट पाहतीये, त्याला त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या घरी सुरक्षित राहा आणि आपल्या देशालाही सुरक्षित ठेवा आणि माझ्या बाबाला त्रास देऊ नका. एका पोलीस असणाऱ्या बाबाच्या परीची ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.